नाशिक मधून बातमी आहे, नाशकात भाजपची 2 दिवसीय राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे। शुक्रवार शनिवार हे 2 दिवस ही बैठक चालणार आहे, तर केंद्रासह राज्यातील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर नाशिक मध्ये भाजपची 2 दिवसीय राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे। शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस ही बैठक चालणार आहे, तर केंद्रासह राज्यातील प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे। काय होईल बैठकीत पाहूयात। म्हणून मग आगामी काळातलं नियोजन, आतापर्यंतच्या कामाचा आढावा, इतर संघटनात्मक विषयांवरती चर्चा, अशा प्रकारे या बैठकीमध्ये विस्तृत संघटनात्मक कामकाज होणार आहे। आणि मग नेत्यांचं आदरणीय नेतृत्वाचं मार्गदर्शन प्राप्त करून, नवचेतना प्राप्त करून, भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे आगामी काळातल्या पुढच्या कामकाजासाठी सज्ज होऊन आपापल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी परतणार आहेत।